नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सेवाग्राम जंक्शन वर्धा जंक्शनपासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर नागपूर दिशेला सेवाग्राम जंक्शन आहे सेवाग्राम जंक्शनच्या स्थापनेपूर्वी उत्तर दक्षिण दिशेने जाणाऱ्या गाड्यांना त्याचे इंजिन विरुद्ध दिशेने वळवावे लागत होते ही खूप वेळखाऊ प्रक्रिया होती ही समस्या टाळण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये उत्तर दक्षिण जाणाऱ्या गाड्या थांबविण्यासाठी एक नवीन स्थानक स्थापन करण्यात आले ज्याला सेवाग्राम जंक्शन असे नाव देण्यात आले तेव्हापासून नवी दिल्ली चेन्नई मुख्य मार्गावर धावणाऱ्या गाड्या वर्धा रेल्वे स्थानकाला मागे टाकून सेवाग्राम जंक्शनवर थांबतात था। मित्रांनो अमृत भारत अंतर्गत या स्थानकाची निर्मिती चालू आहे देशातनी वर्धा जिल्ह्याची ओळख मित्रांनो महात्मा गांधीमुळे आहे आणि त्याची छाप आपल्याला या रेल्वे स्थानकावर मिळते या रेल्वे स्थानकाच्या सुद्धा मित्रांनो महात्मा गांधीचे तेलचित्र म्हणजे पेंटिंग खूप छान लावलेले आहे या मुख्य प्रवेशद्वारापशीच मित्रांनो तिकीट काउंटर आहे आणि चौकशी ओपीसुद्धा आहे अमृत भारत अंतर्गत एकशे पस्तीस स्थानकाची पुनर्निर्मिती चालू आहे आपल्या देशातनी डेव्हलप करणं चालू आहे त्याच्यातने आपला सेवाग्राम जंक्शनसुद्धा समाविष्ट आहे मित्रांनो एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले होते सुरुवातीच्या काळात म्हणजे जा नवद जादूगर वर्धा इष्ण म्हणून या नावाने हे स्थानक ओळखले जायचे जा। मित्रांनो हे प्लॅटफॉर्म नंबर एक आहे या प्लॅटफॉर्मवर सिंगल ट्रॅक आहे ट्रॅकची एकल्या साईडला म्हणजे जे मालगाडी उभी आहे ते एकल्या साईडले प्लॅटफॉर्म नंबर एक आहे आणि तिकल्या साईडले प्लॅटफॉर्म नंबर दोन आहे सेवाग्राम जंक्शन मध्य रेल्वेच्या अंडर येते मित्रांनो आणि नागपूर डिव्हिजनच्या अंतर्गत हे काम करते भारतीय रेल्वेच्या हवळा मुंबई आणि दिल्ली चेन्नई ट्रंक लाईनवर महत्त्वपूर्ण जंक्शन हे आहे सेवाग्राम जंक्शनवर पाच प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो आणि या पाच प्लॅटफॉर्मले लागूनच सहा ट्रॅक आहे आणि दोन ट्रॅक लूप लाईनचे आहे मित्रांनो मित्रांनो या जंक्शनवर एकूण ब्याऐंशी रेल्वेचा थांबा आहे मित्रांनो ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो आपल्यासमोर जे रेल्वे येत आहे ते प्लॅटफॉर्म नंबर तीनवर येत आहे आणि आपण प्लॅटफॉर्म नंबर चारवर उभा आहोत नागपूरवरून दक्षिणे जाणाऱ्या गाड्याकरिता सेवाग्राम महत्त्वाचे आहे मित्रांनो इथे बहुतेक जास्त बहुतेक गाड्या म्हणजे जास्त करून उत्तर दक्षिणकडे कर जाणाऱ्या थांबतात था। वर्ध्यापेक्षा सेवाग्रामवरून दक्षिणेस दक्षिण साईडला जास्त गाड्या जातात कोळशाच्या दळणवळणसाठी मित्रांनो या मार्गाचा जास्त उपयोग होतो त्यामुळेच दक्षिण साईडला जाणाऱ्या जे ट्रॅक आहे ते सेवाग्रामवरून डबल लाईन आहे आणि वर्धेवरून सिंगल लाईन आहे दक्षिण मार्गाला जोडणारी बल्लारच्या साईडला मित्रांनो हे प्लॅटफॉर्म नंबर पाच आहे आणि या प्लॅटफॉर्मवर दोन ट्रॅक आहे गाड्या होल्ड करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा उपयोग होतो याच साईडला समोर मित्रांनो लूपलाईनचे दोन ट्रॅक आहे आणि सेवाग्राम जंक्शनवर अधिक डेव्हलपमेंटचं काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसे वाटली हे कमेंटमध्ये सांगा मला भेटूया मित्रांनो नेक्स्ट एपिसोडमध्ये एक नवीन रेल्वे स्थानकावर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो